नमस्कार मित्रांनो, मी सर्प मित्र भगवान पवार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून वणी येथून. तर मित्रांनो, आज आपण आलोय वणी जवळ 5-6 किलोमीटर असणारे हे संगमनेर गाव. त्यांचं नाव आहे देवरे, संजय काशीनाथ देवरे यांच्या एक शेततळा आहे. त्या शेततळ्यामध्ये एक खूप मोठा साप पडलेला आहे मित्रांनो. तर आपण पकडण्यासाठी आलो, बघू कोणता साप आहे तो. पकडल्यानंतर पुढची माहिती देऊ. चला, तर हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता हा खूप मोठा तळा आहे. त्या तळ्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हा स्पॅटिकल कोबरा नाग जातीचा साप पडलेला आहे. बरं बघा मित्रांनो, तर आपल्या सोबतीला आहे दीपक भाऊकनसे आणि सूरज भाऊगवळी, हे पण आपल्या साप पकडण्यासाठी सहकारी आहेत. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ असाच बघत राहा, पकडल्यानंतर आपण अजून पुढील माहिती देऊ. बघा, लाटाच्या लहरी जवळ आलेला आहे, तरी आपण काढण्याचा प्रयत्न करू. तर बघा मित्रांनो, हा स्पॅटिकल कोबरा आहे, नाग होता, आपण व्यवस्थितपणे पकडलेला आहे. चला तर याला बाहेर घेऊ आणि सुरक्षित जंगलात सोडून देऊ. चला, तर हे बघा मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे पकडलेला आहे, त्याला कोणतेही जण होऊ देता. तर तो साधारणपणे त्यांचं मत 8 दिवसापासून या तळ्यामध्ये होता. तर मित्रांनो, असे साप दिसल्यास कधीही मारू नका, जेणेकरून आप माझ्यासारखे सर्प मित्र बोलवा आणि त्यांना पकडून जंगलात सोडण्यास सांगा. बघा, तर आपण हा बघा व्यवस्थितपणे बरणीमध्ये टाकतोय. मित्रांनो, आपण आता इथं मोठ्या जंगलामध्ये आलोय. हा आपण जो काही वेळापूर्वी साप पकडला आहे तो व्यवस्थितपणे सोडत आहे. बघा, तर हा बघा मित्रांनो, या जंगलामध्ये आपण हा आता पकडलेला नागराज व्यवस्थितपणे सोडत आहे. बघा, हा बघा गेला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि ज्याने अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, त्यांनी सबस्क्राईब करून घंटी दाबायला पण विसरू नका. चला, धन्यवाद.